नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील उत्तर भागात असलेल्या पश्चिम घाटाच्या जंगलात काल रात्रीपासून वनवा पेटत असल्याचे दृश्य नवापूर शहरवासियांना दिसत होते. धगधगता वनवा पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. या संदर्भात वन्यप्रेमींनी वनविभागाला संपर्क केल्यानंतर वनविभागाला जाग आल्यानंतर घटनास्थळी रात्री नवापूर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी वनमजूर व परिसरातील ग्रामस्थ आग विझवण्यासाठी जंगलात रवाना झाले. डोंगराच्या एका बाजूची आग काही तासातच नियंत्रणात आणली, परंतु दुसऱ्या बाजूला जाम तलावच्या परिसरातील जंगलात आग मध्यरात्रीपर्यंत धगधगत होती. या आगीमुळे पश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पती वन औषधी जैवविविधता धोक्यात आल्याची परिस्थिती आहे. या संदर्भात वनविभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. आग कशामुळे लागते याचा देखील शोध वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावा. पश्चिम घाट जगातील 8 जैवविविधता हॉटस्पॉट पैकी एक आहे. पश्चिम घाटाची सुरुवात नवापूर पासून ते थेट कन्याकुमारी पर्यंत आहे. पश्चिम घाटातील या जंगलात काल आग लागली आणि वनवा पसरला. वनविभाग व ग्रामस्थ सातत्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही आग विझवण्यासाठी दुर्मिळ भाग, तीव्र वारे आणि उच्च तापमानामुळे आग विझवण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. आगीत कोणत्याही प्रकारचे नुकसान न झाल्याचा दावा वनविभागाने केला आहे. डीएनए मराठीसाठी सलाउद्दीन लोहार, शहादा, नंदुरबार. स्नेहल अवसरमल, सुमारे 10:30 दरम्यान मला दूरध्वनीवर संदेश प्राप्त झालेला आहे की अशा अशा ठिकाणी पायरवीर गावात वणवा लागलेला आहे. जसे मला पायरवीर गावात आग लागल्याचं कळलं तसंच मी सर्व कर्मचाऱ्यांना दूरध्वनी संदेशाद्वारे कळवून तात्काळ आम्ही घटनास्थळी पोहोचलेलो आहे. जवळजवळ 10 हेक्टर एरियामध्ये आग लागताना आम्हाला त्यावेळेस दिसलेला आहे आणि तात्काळ आम्ही ती आग जवळजवळ 1/2 तासात आमच्या सर्व स्टाफसह जवळजवळ महिला कर्मचारी आणि माझे वनमजूर आणि ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित होतो. जवळजवळ 20 ते 25 संख्येने या ठिकाणी आम्ही सगळेजण होतो आणि जवळजवळ 1/2 तासाच्या आत आम्ही ही आग नियंत्रणात आणलेली आहे आणि आग विझवण्यात आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे. वन्य प्राणी आणि मौल्यवान वनस्पतीचं अजिबात नुकसान यात झालेलं नाहीये. फक्त या ठिकाणी गवत थोडंफार प्रमाणात जळालेलं आहे, बाकी दुसरं जास्त नुकसान झालेलं नाही.